माननीय उद्धव जी, या मालेगावचा ढेकुण चिरडायला तोफेची गरज नाही। चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार। मगाशी काय घोषणा होती, नीमका पत्ता। पण आपल्याला त्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचंय बाजूच्या, आपल्याला तिकडे त्या गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचंय। या मालेगाव मध्ये एक फिल्म इंडस्ट्री आहे, त्याला म्हणतात मालेगाव के शोले। हे मालेगाव के शोले भडकलेला आहे सगळा। शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर त्या निवडणूक आयोगाने आता इकडे येऊन पाहावं। निवडणूक आयोगाचा बापाला विचारून ही शिवसेना स्थापन केली नाही बाळासाहेब ठाकरेंनी। बाळासाहेब ठाकरे नावाचा एक अद्भुत माणूस या पृथ्वीवर जन्माला आला आणि त्याने या महाराष्ट्रावर या देशावर शिवसेना नावाचा एक महाकाव्य निर्माण केलं, ती ही शिवसेना आहे। हे समोर जे आहेत बसलेले आहेत सगळे, हे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि ही शिवसेना पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवेल आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करेल। आहे हिंमत या शिवसेनेशी लढण्याची कोणाची? सांगा। मी नेहमी सांगतो, आज माननीय उद्धवजींचं आगमन झालंय। उद्धवजी मालेगावच्या त्या अगदी मोसम पुलावरून, ना काय तो कोणत्या मोसम पोल, मोसम पुलावरून वाजत गाजत शिवगर्जना करत इथपर्यंत पोचलेले आहेत आणि सकाळपासून टीव्हीला बातम्या सुरू आहेत। आज शिवसेनेची तोफ धडाडणार, शिवसेनेची तोफ धडाडणार। माननीय उद्धवजी, या मालेगावचा ढेकुण चिरडायला तोफेची गरज नाही। मग मालेगावात आपण सभा का घेतोय? मालेगावात सभा घेतोय या महाराष्ट्राला या देशाला संदेश देण्यासाठी की शिवसेना तुटलेली नाही, शिवसेना वाकलेली नाही, शिवसेना झुकलेली नाही। सगळ्या जाती धर्माचे लोक या मालेगाव नाही तर महाराष्ट्रामध्ये या शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत। आपल्यासारखा प्रामाणिक नेता आम्हाला मिळाला आणि तुमच्या प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवून हा महाराष्ट्र तुमच्या समोर असा उसळून उभा राहिलेला आहे। चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरे की प्रामाणिकता पर संदेह नहीं किया जाता, कभी नहीं। मगाशी काय घोषणा होती, नीमका पत्ता। हा नीमका पत्ता किती कडवा आहे ते आपल्याला दाखवायचा। या उत्तर महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे। पण आपल्याला त्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचा आहे बाजूच्या आणि कांद्याला भाव द्यायचा आहे।
आपल्याला तिकडे त्या गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचंय. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली माननीय उद्धव साहेबांशी माननीय शिवसेना प्रमुखांशी, त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे. आपण सगळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे भाषण ऐकायला आलेलो आहात. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या आगमनानं इथे येण्यानं एक जबरदस्त असं चैतन्य या भागात निर्माण झालेलं आहे. अद्वय आबा हिरे, आपण अत्यंत कठीण काळामध्ये शिवसेनेचा हात पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा ही शिवसेना या मालेगावात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात उभं करण्याचं आव्हान आपण स्वीकारलेलं आहे. आम्हाला अभिमान आहे ज्या कर्मवीर भाऊराव हिरे, भाऊसाहेब हिरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून या संयुक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी एक फार मोठा लढा दिला आणि त्याग केला, त्या भाऊसाहेबांचे वारसदार आज प्रबोधनकारांच्या वारसदाराच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एक नवीन वारं निर्माण झालेलं आहे. आज मी या निमित्ताने इतकंच सांगतो, शिवसेना कुठेही तुटलेली नाही, हललेली नाही, झुकलेली नाही. इलेक्शन कमिशनने आमचं चिन्ह काढून घेतलं असेल, इलेक्शन कमिशनने भले आमचं नाव काढून घेतलं असेल, पण बाळासाहेब ठाकरे यांनी ही निर्माण केलेली शिवसेना आजही ठामपणे या जमिनीवर उभे आहे. त्याच्या हातात भगवा झेंडा आहे. आपण सगळे उद्धव साहेबांचं भाषण ऐकूया, मी जास्त वेळ घेणार नाही. पण या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलंच राज्य येईल, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माननीय उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला पुन्हा एकदा सुखाचे दिवस येतील, यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.